सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आमच्या पुरस्कार सोहळ्याला स्वागत. मला सांगा की बाईक हे काय आहे? सर, थँक्स आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. या पुरस्कार सोहळ्यामध्ये बाईक ही एक एंटरटेनमेंट कॉमेडी अँड मसाला मूवी आहे. प्लस काही क्षणामध्ये आणि हलक्या फुलक्या वेमध्ये ते मेसेज पण देतात की प्रत्येक बाईची काही इच्छा असते, फार लहान लहान इच्छा असते, ती इच्छा आपली पूर्ण करायला पाहिजे नवऱ्याला. याच्या अवतीभोवती जी मूवी आहे आणि म्हणू शकतात की कॉमेडी मसाला आणि बऱ्याच वर्षानंतर मराठीमध्ये एक निखर मनोरंजक कॉमेडी आणि एक फॅमिली ओरिएंटेड मूवी येते. पांडुरंग सिंग, मला सांगा की सुकन्या मॅडम आहेत, आदिती आहे, नम्रता आहे, हिना आहे, सगळ्या या मुली आहेत, या मुलींची तुम्ही निवड कशा पद्धतीने केली? सर्वप्रथम मी नवराष्ट्र यांचं खूप खूप आभारी आहे. त्यांनी वुमन्स अचीवर, ज्या महिला समाजामध्ये काही स्वकर्तृत्वावरती काही भरारी घेतात आणि त्यांना त्यांचा सन्मान तुम्ही करत आहात, त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. थँक्यू तुम्ही आम्हाला ते बोलवलं. ओके, तुमचा प्रश्न होता की तुम्ही कास्टिंगबद्दल होतं की एक तरी गोष्ट खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि आपल्या गोष्टीमध्ये 7 हिरोईन आहेत आणि 1 हिरो अशी ती कॉन्सेप्ट आहे. स्वप्नील जोशी मेन हिरो आहे आणि मग सुकन्याताई. कारण आता हे कास्टिंगचं जरा खूप इंटरेस्टिंग कास्टिंग हे आहे सगळं, कारण स्वप्नील जोशी, मग सुकन्याताई, मग आदिती, मग नेहा किंवा नम्रता किंवा प्रार्थना बेहरे, दीप्ती देवी, ह्या सगळ्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्स आहेत. कारण प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा, प्रत्येकाचं जॉनर वेगळं, काम प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे. पण या सगळ्यांना एकत्र आणून एक मला काहीतरी नवीन सिनेमाने खूप छान सिनेमा बनवायचा होता, जो की सर्व फॅमिली एकत्र बसून सिनेमा बघू शकते. आणि याच जे मी कास्टिंग केलं, त्या कास्टिंगला प्रत्येक ॲक्टरने योग्य न्याय दिलेला आहे आणि त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे सगळ्यांनी. तुमचा चित्रपट हा बाईच्या आयुष्यावर आहे, आमचा पुरस्कार देखील आम्ही स्त्रीचा सन्मान करतो आहे, तर या पुरस्कार सोहळ्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, मी तुम्हाला या पुरस्कार सोहळ्याचं खूप खूप तुमचं कौतुक आहे आणि तुम्ही अभिनंदनास पात्र आहात की तुम्ही अशा बायकांचा सन्मान करता ज्या समाजामध्ये ज्यांनी स्वकर्तृत्वावर काहीतरी त्यांनी आपलं अचीव केलेलं आहे. पण आमचा सिनेमाही त्याच अवतीभोवती बाईच्या भोवती फिरतो. जगात कुठली वय असू दे, म्हणजे ती कितीही मोठी असू दे किंवा कितीही छोटी असू दे, पण त्या बाईच्या मनामध्ये एक कुठेतरी एक छोटीशी इच्छा असते की नवऱ्यानं आपल्या मनातलं ओळखावं आणि नवऱ्यानं कधीतरी आपल्याला न सांगता काहीतरी आपल्याला सरप्राईज द्यावं. मग एखादा ते 50 रुपयाचा गजरा असेल, तो गजरा जर नवऱ्याने न सांगता बाईला घेऊन आला, तर त्या बाईला ती बाईची जी खुशी असते ना, ती 50 लाखाच्या मोठ्या गिफ्टपेक्षाही मोठी असते, कारण त्या नवऱ्यानं न सांगता सरप्राईज आणलेलं असतं. तर आमचा सिनेमा जो आहे तो याच बाईच्या इच्छेच्या अवतीभोवती. चित्रपट आम्हाला पाहायला कधी मिळणार आहे? हा चित्रपट तुम्हाला थिएटरमध्ये बघायला मिळेल 14 जून रोजी. Oh, 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 oh,